वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना या दोन्ही पक्षातील नेत्यांची आज बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विविध विषयांसोबतच पिंपरी चिंचवड आणि कसबा येथे सुरू असलेल्या पोटनिवडणुकीच्या संदर्भाने चर्चा झाली. या दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार लढत नसून महाविकास आघाडीतील इतर दोन घटक पक्षांना त्या ठिकाणी जागा देण्यात आलेली आहे. मात्र ते दोन्ही घटक पक्ष या निवडणूक प्रक्रियेमध्ये वंचित बहुजन आघाडीला सहभागी करून घेण्यात उत्सुक दिसत नाही आहेत किंवा त्यांचा तसा प्रयत्नही आतापर्यंत झालेला दिसत नाही आहे. या संदर्भाने या बैठकीत चर्चा झाली आणि वंचित बहुजन आघाडी आपली स्वतंत्र भूमिका घेऊन त्या ठिकाणी राबवेल असं निश्चित करण्यात आलं. वंचित बहुजन आघाडीची भूमिका जाहीर होण्यापूर्वी ही बैठक होणं या दोन पक्षातील आपसी संवाद आणि विश्वासाच्या संदर्भानं आवश्यक होतं. त्यामुळे या बैठकीत सविस्तर सखोल चर्चा होऊन मगच हा निर्णय घेण्यात आलेला आहे. लवकरच वंचित बहुजन आघाडीची या संदर्भातील भूमिका ही जाहीर करण्यात येईल. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुंबई प्रदेशाध्यक्ष अबुल हसन महेंद्रभाई आणि शिवसेनेच्या वतीने शिवसेना नेते सुभाष देसाई हे या बैठकीला उपस्थित होते.